मित्रों नमस्कार। एसी मध्ये बसून युद्धनीतीवर वेगवेगळे प्रबंध लिहिणाऱ्या पोपटांपेक्षा रणांगणावर लढणाऱ्या सामान्य सैनिकाचे युद्धनीतीवरचे विचार महत्त्वाचे असतात। त्याचप्रमाणे ज्यांनी आयुष्यात कधीच बांबू शेती केलेली नाही, परंतु जे स्वयंघोषित स्वतःला बांबूतील अकलीवान समजत आहेत, ह्यापेक्षा सर्वसामान्य जमिनीवर जो शेतकरी बांबू शेती करतो त्याचे अनुभव कथन ऐकणे आणि त्याला फॉलो करणे हे शेतकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे। बांबू शेतीतील हायडेन्स अति घन लागवड, बांबूचे जंगल तयार करणे आणि त्याच्या उत्पन्नाचे दावे जे मी करत आहे ते माझ्या सदसत विवेक बुद्धी जागी ठेवूनच मी करत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी बांबू शेती करत असताना शेताचे बांबूचे जंगलच तयार करावे आणि त्यांनी मलाच फॉलो करावे। मला फॉलो केल्यानंतरच बांबूचे एका एकरामधील प्रचंड उत्पादन होऊ शकते ह्या माझ्या दाव्यावर मी ठाम आहे। ज्यांना कमी पैसे शेतातून एक एकरातून घ्यायचे आहेत त्यांनी इतरांना फॉलो केले तरी चालते, परंतु 18 वर्षाच्या बांबू शेतीच्या अनुभवातून मी हे तुम्हाला ठामपणे सांगू इच्छितो की जो शेताचे बांबूचे अति घन जंगल तयार करेल त्याला लवकरात लवकर बांबूचे प्रचंड पैसे होतात। हा माझा आत्मविश्वास हा स्वतःच्या अनुभवांती आहे। त्यामुळे ज्यांना बांबू शेतीतून छानपैकी पैसे करायचे आहेत त्यांनी माझ्या जंगल बांबू शेतीला फॉलो करावे असा माझा विवेक सांगतो आणि माझी विवेक बुद्धी जाग्यावर ठेवूनच मी तुम्हाला मार्गदर्शन करत आहे। त्यामुळे बिनधास्त बांबूचे जंगल तयार करा। नमस्कार।